महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील या तीन केंद्रीय मंत्र्यांचा पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे. इतकंच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांचा सुद्धा, जे राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, त्यांचा चंद्रपुरातून पराभव झालेला आहे. आणि असं असलं तरी सुद्धा सध्याच्या सरकारमध्ये आणखी एक मंत्री जे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते, संदीपान भुमरे यांचा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून आश्चर्यकारक विजय झालेला आहे. याचं कारण चंद्रकांत खैरे जे ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि MIMकडून इम्तियाज जलील या दोन उमेदवारांमध्ये प्राथमिकरित्या पहिल्यांदा लढत होणार होती अशी असं चित्र होतं. अशी राजकीय चर्चासुद्धा साधारणपणे सुरू होती. परंतु या दोन उमेदवारांना पछाडून संदीपान भुमरे यांनी जवळपास 25,000,000 विजय संपादन केलेला आहे. आणि मराठवाड्यातून एकमेव जागा जी शिंदे शिवसेना शिंदे गटाला मिळालेली आहे, परिणामी महायुतीला मिळालेली आहे. 7 जागांवरती मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला धक्का बसलाय. आणि दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा शिवसेनेचा शिवसेना शिंदे गटाचा गड राखलेला आहे. आता संदीपान भुमरे यांचा विजय कसा झाला, कोणती कारणं त्याच्यासाठी कारणीभूत ठरली आणि कशा पद्धतीने विधानसभा वाईज कुणाला किती मतं मिळाली, या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला किती लीड मिळालं हे आपण समजून घेणार आहोतच. परंतु संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांच्या विजयाची काही प्रमुख कारणं जी आहेत ती आपण समजून घेणार आहोत. पालकमंत्री असताना संदीपान भुमरे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते. त्यावेळेस अतुल सावे हे संभाजीनगरचे पालकमंत्री होते. परंतु शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली होती. अर्थात आता संदीपान भुमरे यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे, जिथून ते आमदार आहेत, ते पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो. आणि निवडणूक त्यांनी औरंगाबाद लोकसभा अर्थात संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली होती. आणि पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये लक्ष केंद्रित केलेलं होतं. पानंद रस्ते असतील, गावाचे रस्ते असतील किंवा शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या गायगोटे असतील किंवा विहिरी असतील, शेतकऱ्यांना थेट लाभ देता येईल असे अनुदान किंवा योजना त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तोपर्यंत फार उशीर झालेला होता. चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर होऊन जवळपास 1 महिन्याचा कालावधी झालेला होता. महायुती ऍक्टिव्ह मोडवर त्यावेळेस आली ज्यावेळेस संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि फार कमी काळामध्ये संदीपान भुमरे यांनी प्रचारात आघाडी घेतली, लोकांपर्यंत ते जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकीकडे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे एकमेकांवरती आरोप करत होते, परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी लोकांमध्ये जाणं पसंत केलं. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव जो मराठवाड्याच्या अन्य भागांमध्ये पाहायला मिळाला तितकासा आणि काही प्रमाणात संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत होते त्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी म्हणून संदीपान भुमरे हे मंत्री म्हणून मनोज जरांगे यांना भेटायला जात होते. त्यांनी तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सुद्धा मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. आणि ज्या पद्धतीने त्यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीत जी भूमिका घेतली, एकदम सकारात्मकता मनोज जरांगे यांच्या बाबतीत, यांच्या आंदोलनाच्या बाबतीत दाखवली, त्यामुळं सुद्धा या काही कारणामुळं संदीपान भुमरे यांनी मोठी लीड घेतली, मोठी मतं घेतली. आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं तर संभाजीनगर शहर सह वैजापूर आणि गंगापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 90,000 ते 95,000 प्रत्येकी विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळालेला आहे. आणि गंगापूर आणि वैजापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ हे अत्यंत जॉईन केलं ठरलेले आहे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यासाठी. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्यामुळं ही लीड तोडणं या दोन्ही उमेदवारांना शक्य झालं नाही. आणि परिणामी संदीपान भुमरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. आता संभाजीनगरमध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत, 6 विधानसभा मतदारसंघ, तिथे कुणाला किती लीड मिळाली याबद्दल आपण समजून घेऊयात. संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ, जिथे प्रदीप जयस्वाल हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, या मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे यांना 59,740 मतं मिळाली. चंद्रकांत खैरे यांना 43,480 मतं मिळाली. इम्तियाज जलील यांना 85,937 मतं मिळाली. संभाजीनगर पूर्व मतदारसंघ, जिथे अतुल सावे हे मंत्रीसुद्धा आहेत आणि या मतदारसंघातून ते आमदारसुद्धा आहेत, तिथे संदीपान भुमरेंना 63,228 मतं मिळाली. चंद्रकांत खैरेंना 38,350 मतं मिळाली. इम्तियाज जलील यांना 89,143 मतं मिळाली. आणि संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ, पश्चिम विधानसभा मतदारसंघ, जिथून शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट हे आमदार आहेत, तिथून संदीपान भुमरे यांना सर्वाधिक 95,586 मतं मिळाली. चंद्रकांत खैरे यांना 58,382 मतं मिळाली आणि इम्तियाज जलील यांना 54,817 मतं मिळाली.
त्याचबरोबर कन्नड विधानसभा मतदारसंघ जिथून उदयसिंग राजपूत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत, तिथे संदीपान भुमरे यांना 68,230 मतं मिळाली, चंद्रकांत खरे यांना 42,338 मतं मिळाली, इम्तियाज जलील यांना 37,216 मतं मिळाली. आणि आता जे वैजापूर आणि गंगापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहे, इथे संदीपान भुमरेंनी मोठी आघाडी घेतल्याचं दिसतं. वैजापूरमध्ये संदीपान भुमरेंना 93,231 मतं मिळाली, चंद्रकांत खरेंना 56,207 मतं मिळाली, इम्तियाज जलील यांना 25,223 मतं मिळाली. आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपाचा आमदार आहे प्रशांत बंब तिथून आमदार आहेत, तिथे संदीपान भुमरे यांना 94,419 मतं मिळाली, चंद्रकांत खरेंना 53,113 मतं मिळाली, आणि इम्तियाज जलील जे MIMचे उमेदवार होते त्यांना 48,541 मतं मिळाली. आणि एकूण आपण सारासार जर मतांचा विचार केला तर संदीपान भुमरे जे विजयी उमेदवार आहेत त्यांना 4,76,130 मतं मिळाली, इम्तियाज जलील यांना 3,41,480 मतं मिळाली, आणि चंद्रकांत खैरे जे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना 2,93,450 मतं मिळाली. 1,34,650 मतांनी संदीपान भुमरे यांनी विजय मिळवलेला आहे. मराठवाड्यामध्ये एकमेव महायुतीचा खासदार म्हणून संदीपान भुमरे हे निवडून आलेले आहे. ग्रामीण भागातला चेहरा मराठा आंदोलनाच्या माध्यमातून, मराठा संघटनांच्या माध्यमातून त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. पालकमंत्री म्हणून केलेली कामं, त्यांच्यावरती दारूच्या कंपन्या चालवल्याचा आरोप झाला होता. विरोधी पक्षनेते अंबाल दानवे यांनी दारूच्या बाटल्या हातात घेऊन त्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं. दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी सुद्धा त्यांच्यावरती आरोप केलेले होते. परंतु महायुती सत्ता आणि पक्ष संघटनेच्या ताकदीच्या बळावर, भाजपाच्या समर्थनाच्या बळावर संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. आता MIM आणि शिवसेना यांचं विळ्या भोपळ्याचं नातं मराठवाड्याने अनेक वर्ष बघितलेली आहे, संभाजीनगरने बघितलेलं आहे. परंतु आता शिवसेना शिंदे गटाचा खासदार संदीपान भुमरे हे आता संभाजीनगरमध्ये जिंकून आल्यामुळं आगामी मराठवाड्याची आणि संभाजीनगरची राजकीय गणितं कशी असतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई टकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.